नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये जी समस्या निर्माण होते ती म्हणजे उष्माघाताची समस्या, ज्यालाच आपण सन स्ट्रोक किंवा हिट स्ट्रोक असं देखील म्हणतो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण उष्माघाताविषयी 3 ते 4 महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. उष्माघात म्हणजे नेमकं काय असतं, उष्माघाताची लक्षणं कोणती असतात, आपल्याला जर उष्माघातापासून स्वतःला आणि आपल्या परिवाराला वाचवायचं असेल तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूला जर एखाद्याला उष्माघाताचा स्ट्रोक बसला, उष्माघात झाला, तर त्यावेळेस त्या पेशंटची कोणत्या पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांचा जीव वाचेल, त्याला आपण पूर्वस्थितीवर आणू शकू. तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की उष्माघात नक्की काय असतं. बघा, उन्हाळ्यामध्ये ही समस्या निर्माण होते याचा अर्थ वातावरणातील जे तापमान आहे त्या तापमानामध्ये वाढ झालेली असते आणि आपलं जे शरीर आहे मित्रांनो, या शरीरामध्ये देखील विशिष्ट तापमानामध्ये काम करण्याची क्षमता असते. ज्यावेळेस उन्हाळ्यामधलं तापमान वाढतं मित्रांनो, त्यावेळेस आपलं बॉडी टेम्परेचर कमी असतं आणि बाहेरचं तापमान जास्त असतं. मग आपलं बॉडी टेम्परेचर मॅच करण्यासाठी आपली बॉडीमध्ये जी टेम्परेचर मॅच करण्याची जी यंत्रणा आहे ती आपल्या शरीरातलं सर्व जे पाणी आहे ते घामाद्वारे बाहेर टाकून आपल्या शरीराचं टेम्परेचर मॅच करत असतं. मग यामुळे होतं काय, आपल्या शरीराचं जे शरीरामध्ये जे पाणी आहे ते जास्त प्रमाणात घामाद्वारे बाहेर टाकले गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे होतं काय, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे होतं काय, आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतात, त्यामधली ऑक्सिजन शोषून घेण्याची जी क्षमता असते आपल्या पेशीची ती कमजोर होते. यामुळे होतं काय, आपल्या शरीरामध्ये जे विविध अवयव आहेत, हृदय असेल, मेंदू असेल किंवा इतर अवयव असतील, त्यांना कार्य करण्यासाठी जी रक्त पुरवठाची जी आवश्यकता असते तर योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही, त्याच्यामुळे त्यांची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती कमजोर होते आणि बॉडी जो कंट्रोल आहे त्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि आपण चक्कर येऊन किंवा मूर्छा येऊन बेशुद्ध देखील पडतो. यामुळे कारण त्या विशेषतः मेंदूचं कार्य यामध्ये काही प्रमाणात ते नीट होत नाही, ते थांबतं आणि आपण मूर्छा येऊन पडतो. तर यालाच आपण उष्माघाताचा झटका बसला, उष्माघाताचा झटका आला, सनस्ट्रोक अशा विविध नावांनी ओळखतो. तर हे जर सर्व टाळायचं असेल, आपल्याला करायचं काय, जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करण्याबरोबरच आपल्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधायचा आहे, त्यानंतर डोळ्यांना गॉगल लावायचा आहे, जास्त वेळ तीव्र उन्हामध्ये थांबायचं नाहीये, काम करायचं नाहीये. मित्रांनो, आपण आता उष्माघाताची लक्षणं काय आहेत ते बघूया. सुरुवातीला याची लक्षणं असतात चक्कर येणे, डोकं दुखणे, गरगरणे किंवा अस्वस्थ वाटणे. ही जी लक्षणं आहेत ही उष्माघाताची प्रारंभिक लक्षणं आहेत आणि या लक्षणांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला नंतर जीभ कोरडी पडणे किंवा आपण बेशुद्ध देखील पडू शकतो अशी ही लक्षणं आहेत. आता आपण जर एखाद्याला उष्माघाताचा झटका आलाच तर त्यावेळेस कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, आपण नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून ज्याला उष्माघाताचा झटका आलेला आहे त्याला आपल्याला बरं करता येईल, पूर्वस्थितीमध्ये त्याला आणता येईल, त्याचा जीव वाचवता येईल. तर बघा, एखाद्याला जर उष्माघाताचा झटका आला असेल तर त्याला त्वरित आपण सावलीत न्यायचं आहे, सावलीत त्याला झोपवायचं आहे. जर त्याला शुद्ध असेल तर ग्लुकोजचं पाणी किंवा नारळाचं पाणी त्याला प्यायला द्यायचं आहे. त्याचे कपडे जे आहेत जर खूप टाईट असतील तर ते सैल करायचे आहेत आणि त्याच्या संपूर्ण बॉडीवरून आपण गार पाण्याचं स्पंजिंग देखील केलं पाहिजे. जर तो बेशुद्ध पडला असेल, त्याला शुद्ध हरपली असेल तर त्याच्या तोंडावर गार पाण्याचा फवारा मारायचा किंवा मग त्याचं जे संपूर्ण शरीर आहे ते संपूर्ण शरीर गार पाण्याने पुसून काढायचं आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करायची.